श्रद्धा गृहपाठ मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओ मध्ये आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन बद्दलच तिसरा प्रकार बघायचा आहे। या आधीचे आपण दोन व्हिडिओ 10व्या वर्गासाठी क्वाड्रेटिक इक्वेशनचे दिलेले आहेत। हे व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडले असतील। आमचं चॅनल जरूर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। आता आपण हा तिसरा प्रकार बघणार आहोत, सोल्यूशन ऑफ अ क्वाड्रेटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग द स्क्वेअर। पूर्ण वर्ग करून आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे। याला म्हणतात कंप्लीटिंग द स्क्वेअर। कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने आपल्याला हे सॉल्व करायचं आहे, मराठीमध्ये पूर्ण वर्ग पद्धत। त्याच्यासाठी म्हणून आपल्याला हे सूत्रांनी सॉल्व करून घ्यायचं असतं। 1/2 इंटू एक्स चा कोइफिशियंट याच्या मल्टिप्लिकेशनचा स्क्वेअर, हा इथे एक्सचा कोइफिशियंट आपल्याला इथे मिळत असतो। आणि त्याप्रमाणे आता आपण सॉल्व करायला घेऊया। आधी आपण हे सॉल्व करून घेऊया, 1/2 इंटू हा कोइफिशियंट आपल्याला दिलेला आहे 8 याचा स्क्वेअर। ब्रॅकेट, आपण ब्रॅकेट आधी सॉल्व करून घेतो, 2 1 झा 2, 2 4 झा 8, त्यामुळे 4 1 झा 4 आले, 4 चा स्क्वेअर म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली 16। आता आपल्याला हे इक्वेशन खाली लिहून घ्यायचं आहे, x² + 8x = हे 48 तिकडे राईट साईडला न्यायचे आहेत, इक्वल टूच्या पुढे न्यायचे आहेत, त्यामुळे ते साईन चेंज होईल, म्हणून हे होणार 48, पॉझिटिव्ह 48। आता काय करायचं, ही जी व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे ही दोन्ही बाजूमध्ये लेफ्ट साईडमध्ये आणि राईट साईडमध्ये ॲडिशन करून घ्यायची आहे, बाय ॲडिंग बोथ साईड। असं या पद्धतीने x² + 8x + 16 = 48 + 16 असं सॉल्व करायचं आणि इथे लिहायचं बाय ॲडिंग बोथ साईड। मी हे मुद्दाम शॉर्ट लिहिलेलं आहे, बाय ॲडिंग बोथ साईड। आता आपण हे सॉल्व करूया, ही उजवी बाजू आपल्याला सॉल्व करून घ्यावी लागेल, हे सॉल्व होत नाही, आपण असंच लिहूया, x² + 8x + 16 = आता ह्याची ॲडिशन किती होते, 8 + 6 = 14, 4 1 कॅरी 1 + 1 2 + 4 हे झाले 6, म्हणजे हे आले 64। आता काय करायचं, आता हे कशा कशाचा स्क्वेअर आहे ते लिहायचं। आपल्याला एक्सचा स्क्वेअर आहे हा, म्हणून इथे एक्स आणि हे +16, 4 चे हा त्या या ब्रॅकेटचा हा स्क्वेअर आहे, या ब्रॅकेटचा हा स्क्वेअर आहे, आणि हा स्क्वेअर कशाचा आहे, 8 चा स्क्वेअर आहे। आता हे घेतल्यानंतर बाय टेकिंग अ रूट, दोन्ही साईडचं रूट काढायचं। आता काय रूट येईल, आता आपल्याला इथे येईल x + 4 आणि इथे काय येणार, 8 स्क्वेअर म्हणजे 64 चा रूट किती, इथे 8। हे आल्यानंतर, हे सॉल्व झाल्यानंतर इथे याला प्लस आणि मायनस असे दोन, कारण सोल्युशन काढायचं आहे आपल्याला, म्हणून प्लस आणि मायनस दोन्ही आहेत साईन, असं कन्सिडर करून आपण हे लिहूया, x + 4 = 8 आणि x + 4 = -8। आता हे लक्षात ठेवायचं आहे, हे महत्वाचा पॉईंट आहे आपला। आता हा, आता याला सॉल्व करतोय, x = हे 8, हे 4 तिकडे गेले, -4 हे पण आपण सॉल्व करतोय, हे 4 तिकडे गेले, -4 म्हणजे आपले x = 8 - 4 आपल्याला किती मिळतील, 4, आणि -8 - 4 आपल्याला किती होतील, -12, म्हणजे आपले सोल्युशन आपल्याला मिळालेलं आहे 4 आणि -12। इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे 3 मार्क्स आणि 4 मार्क्सला दोन क्वेश्चनमध्ये आपल्याला हे एक्झाम्पल एक्झाममध्ये असू शकतं। अतिशय महत्त्वाचा भाग आहे सोल्युशन ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लीटिंग द स्क्वेअर। हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, 1/2 × x कोइफिशियंटचा स्क्वेअर आणि दोन्ही साईडमध्ये ते ॲड करायचे, ॲड केल्यानंतर तो रूट कशाचा, स्क्वेअर कशाचा आहे ते लिहायचं, त्यानंतर त्याचं रूट पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही घ्यायचं आणि त्याप्रमाणे सॉल्व करून सोल्युशन काढायचा। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा। धन्यवाद।